कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शासकीय महापूजा पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय महापूजेच्या प्रसंगी बा विठ्ठला राज्यातील सर्व जनतेला सुखी समाधानी ठेव, शेतकरी कष्टकरी समाजासमोरील संकट दूर करून त्यांना समाधानी ठेव, समाजातील सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती व आशीर्वाद द्यावा असं साकडं विठ्ठलाच्या चरणी घातलं. यंदाचे नाशिक जिल्ह्याच्या दांडोरे तालुक्यातील माळे दुमाला येथील शेतकरी बबन विठोबा गुघे व वत्सला बबन गुघे या दाम्पत्याची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आली. हे शेतकरी दाम्पत्य मागील 15 वर्षापासून नियमितपणे वारी करत आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मागील वर्षीच्या कार्तिकीला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता संवर्धनाची संकल्पना मांडली होती, तर या कार्तिकीला मंदिर संवर्धन विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या 73 कोटीच्या निधीतून पहिल्या टप्प्यातील 26 कोटीच्या विविध संवर्धन विकास कामांचं भूमिपूजन आज करण्यात आलं. त्याबद्दल समाधान वाटत असून हे काम अत्यंत वेगाने व उत्कृष्ट दर्जाचे होईल यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा व संबंधित ठेकेदार यांनी काळजी घेतली पाहिजे असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच दुसऱ्या टप्प्यातील कामांनाही लवकरच सुरुवात करण्यात येणार असून पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कामं सर्वांना सोबत व विश्वासात घेऊन करण्यात येतील. विस्थापित व्हावे लागणार नाही, तसेच कोणाचेही नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. चंद्रभागा नदी अविरतपणे वाहत राहिली पाहिजे यासाठी नदी संवर्धनाचे सर्व उपाययोजना करण्यात येतील. नदी स्वच्छ राहिली पाहिजे यासाठी नदी पात्रात नदी काठावरील सर्व गावातून येणारे पाणी हे स्वच्छ करूनच नदीत येईल यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं देखील यावेळी फडणवीस यांनी सांगितलं. याशिवाय त्यांनी कार्तिकी एकादशी निमित्त राज्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच यात्रा कालावधीत जिल्हा प्रशासन व मंदिर समितीने भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांबद्दल त्यांनी कौतुकही केले.